2,29,43,500 रुपये। मराठी साहित्य संमेलनाने घेतली कोटींची उड्डाणं। पंजाब इथे संत नामदेवांच्या कर्मभूमीत घुमान इथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं। साहित्यापेक्षा वादाचं जास्त ठरलेल्या या साहित्य संमेलनाचा हिशेब अखेर मांडण्यात आलाय। 2,50,00,000 खर्च या साहित्य संमेलनासाठी आलेला आहे। हे पाहिल्यावर मराठी साहित्याच्या इव्हेंटनेही कोटी कोटींची भरारी घेतल्याचं दिसतंय। साहित्यप्रेमींसाठी मनस्ताप ठरलेल्या घुमानसाठीच्या रेल्वे प्रवासासाठी सर्वाधिक म्हणजे 77,53,046 रुपये खर्च झालाय। जेवणावळी आणि पाण्यासाठी 52,31,624 रुपये खर्च झाले आहेत। राहण्यासाठी 13,53,880 रुपये खर्च झालेत, तर स्टेजच्या सजावटीवर 13,41,322 रुपयांचा खर्च आलाय। संमेलनासाठी राज्य सरकारकडून 25 लाखांचा निधी मिळाला होता, तर वर्गणीतून 49,52,500 रुपये जमा झाले होते। तरीही स्वागताध्यक्ष असलेल्या भारत देसडला यांना 1,39,66,000 रुपये आणि संजय नहार यांना 15,25,000 रुपयांची मोठी रक्कम आपल्या खिशातून भरावी लागली। रेल्वेमध्ये जाण्यायेणे, जेवण, त्याच्या व्यतिरिक्त मंडपामधल्या काही ज्या सुविधा होत्या, सर्वसामान्य साहित्यिकांना आणि बाकीच्या लोकांना, इतर आमंत्रितांना ज्या राहण्याच्या जागा होत्या अमृतसरमध्ये, या सगळ्या गोष्टींचा खर्च मिळून 2,29,43,500 रुपये खर्च झालेला आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी झालेला हा अवाढव्य खर्च पाहता आता संमेलनात चांगलीच महागडी झाल्याचं दिसून येत आहे। अर्थात एवढा खर्च झाला तरी त्याचा मराठी साहित्याला कितीसा हातभार लागला हा प्रश्न उरतोच। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।